आज कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये जे टोल चालू झालेला आहे तर तो काय म्हणजे चुकीचं आहे, म्हणजे चुकीचं आहे म्हणजे याचा अर्थ काय असा की आज रस्ते व्यवस्थित नाही आहेत आणि साईड पट्ट्या किंवा जे काय गटरीचे जे ड्रेनेजचे वगैरे काम झालेलं आहे एकदम चुकीचं झालेलं आहे. आणि आज समजा आज 5 वर्षाचं मूल समजा कोल्हापूरमध्ये जायचं असेल तर त्या मुलाला टोल भरून आज जावं लागणार. गेले 30 वर्ष आता त्यांनी टोलची आकारणी केलेली आहे तर ती टोल 30 त्या मुलाला अशी त्याच्या डोक्यात प्रतिमा होणार आहे की बाबा मी आज कोल्हापूर जात गेलो तर ते मला 30 रुपये पहिला खिशात ठेवावं लागणार आहेत आणि मला आज जायला हे त्याच्या डोक्यात आयुष्यभर भिनणार आहे, एक पिढी त्याच्यामध्ये जाणार आहे. त्यामुळं टोल द्यायला काही हरकत नाही पण टोल रस्ते बरोबर नसल्यामुळं रस्ते एकदम खराब आणि जे कॉन्ट्रॅक्टर कोण आहे त्या कॉन्ट्रॅक्टरने टोटल चुकीच्या पद्धतीनं रस्ते बनवलेले आहेत त्यामुळं कोल्हापुरातल्या जनतेला त्यांनी पूर्णपणे म्हणजे लुबाडणुकीचं काम केलेलं आहे ते आहे आणि दुसरं म्हणजे त्यांनी फसवलेलं आहे कोल्हापूर जनतेला त्यांनी टोटल फसवलेलं आहे. आम्ही टोल भरणारच नाही आहे पूर्णपणे. आम्ही कुठल्याही पक्षाचं आंदोलन होऊ दे त्या पक्षाशी आम्ही सहमत आहोत, त्यांना आम्ही पूर्णपणे पाठिंबा देऊ. भले ते राष्ट्रवादी असू दे, काँग्रेस असू दे, शिवसेना असू दे, मनसे असू दे, त्या सगळ्या पक्षाशी आम्ही एकत्रित आम्ही पूर्ण पाठिंबा देऊ त्यांना. कोल्हापूर सिटीत जो आता टोल घ्यायचं जे चालू आहे तर टोटली जे आहे ते पूर्ण ग्रामीण जनतेचं जर बघितलं आपण तर त्यांच्यावर अन्यायकारक आहे. कारण की जे टोल आपण जास्त म्हणतो कोल्हापुरात आहे पण कोल्हापुरात जे 24 तास टोल वापरणार आहेत, जे रस्ते वापरणार आहेत त्यांना टोल नाही, पण बाहेरून जे गरीब जनता येते, शेतकरी जे येतात त्यांच्यासाठी पूर्ण जाचक आहे. तो कधीपणही मान्य करणार नाही, कोणीही देणार नाही. आम्हाला असं मलाही असं वाटतं की आत्तापर्यंत जे पुण्या मुंबई जे आत्ता लातूर जे लातूरसाठी सारख्या ज्या सिटी आहेत ज्यांच्यात एवढे उड्डाणपूल केलेले आहेत त्यात कुठेही आत्तापर्यंत दिलेलं नाही, तरी हे इथंच कोल्हापुरातच का? आणि जे टोल जे आत्ता आपण जे म्हणतो टॅक्स जे देतो आहे ते टॅक्स कशासाठी देतो आहे मग? आपण जर सगळेजण म्हणत असतील की कोणतरी माझ्या व्यक्ती असं म्हणणार की पुण्यात वगैरे टॅक्स जास्त जमा होते, त्या मानाने कोल्हापुरात पण टॅक्स जमाच होतात ना, मग हे पण मग टॅक्स मग द्यायचंच कशाला माणसांनी? आज आपल्या कोल्हापूर वासियांवरती तसेच ग्रामीण भागावरती लोकांची जी टोल वसुलीची जी सक्ती चालू आहे ती सामान्य जनतेला न परवडणारे आहे. कारण त्याचे जे IRB कंपनी आहे आणि कुठल्याही प्रकारचे म्हणजे आंतर्गत रस्ते म्हणा बाकीचे गटरस असे कुठल्याही प्रकारची सुविधा व्यवस्थित केलेली नाही, त्यामुळे जनताने टोल भरू नये अशी आमची मागणी आहे. मी एक लोकशाही मानणारा नागरिक आहे आणि या लोकशाही प्रधान देशामध्ये जर एखादं म्हणणं मांडायचं झालं तर तो नागरिक म्हणून त्याला घटनेनंच दिलेला अधिकार आहे. आणि सातत्यानं आम्ही कोल्हापूरवासी गेली 3 वर्ष झाली सातत्याने ह्या टोलच्या विरोधामध्ये आमचं म्हणणं लोकशाही मार्गानं असं मांडत आलो आहे, पण शासन दरबारी त्याचा का कॉग्निशन त्याचा का विचार होत नाही ही एक लोकशाहीची शोकांतिकाच म्हणावी लागेल. कारण लोकशाहीनं घटनेनं आम्हाला दिलेले अधिकार आणि त्याची कुठेही पायमल्ली न होता सातत्यानं आम्ही भांडतो आहे. आणि देशामध्ये शहर अंतर्गत टोल कुठंच नाही आणि कोल्हापूरवासियांचं म्हणणं आहे की बाबा आमच्यावरच का, आमच्यावरच प्रयोग का? जर तो इतर ठिकाणी होत असेल आणि तो जर सर्व मान्य करत असतील तर आम्ही मग त्याचा विचार कोल्हापूरवासी करू शकतील, पण आता कुठंच नाही. टोल हा जी काही प्रक्रिया आहे ती हायवेवरचा टोल वेगळा आणि शहर अंतर्गत टोल वेगळा. त्यामुळं आमचं म्हणणं कोल्हापूरवासींचं आहे की बाबा आम्हाला तुम्ही जे काय आम्ही सातत्यानं भांडतो आहे त्याचा विचार व्हावा. ठोसपणे कोण काय बोलत नाहीत, टोलवाटोली प्रत्येकजणं IRB कंपनी असेल, शासन असेल, त्यांचे कोणते काही इथले स्थानिक महापालिका असेल, जिल्हाधिकारी कार्यालय असेल, ते ह्या कोल्हापूरच्या प्रश्नावर प्रत्येकजणं टोलच्या बाबतीत टोलवाटोली करतो आहे आणि ही खरी म्हणजे लोकशाहीची शोकांतिका म्हणावी लागेल. मी आम्ही नाही भरणार. जर वैयक्तिक जर बघितलं तर माझं म्हणणं असं की वैयक्तिक पातळीवर मी टोल भरू शकणार नाही आणि भरणार नाही. जे काही धोरण कोल्हापूरवासियांचं आहे, मी कोल्हापूरचा एक नागरिक आहे आणि कोल्हापूरवासियांचं जे म्हणणं आहे तेच माझं म्हणणं आहे. कोल्हापूरमध्ये आपण जे रस्ते बघतो ते अगदी व्यवस्थित नाही आहेत आणि असं म्हटलं जातं की रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ते आहेत. मग जर असं असेल तर मग आम्ही टोल सामान्य माणसांनी का टोल भरायचा, ते का गरजेचं आहे? आणि याच्यावर आज उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री काहीच प्रतिक्रिया देत नाही आहेत. तर यासाठी आम्ही काय केलं पाहिजे? मग टोल भरावा की न भरावा असं त्यांनी सांगितलं पाहिजे ना.